काँग्रेसकडून उमेदवारीसाठी माजी आमदार नामदेव पवार अनिल सोनवणे इच्छुक आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या जिल्ह्यातील फुलंब्री पैठण सिल्लोड सोयगाव या तीनही मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लाखांच्या पुढे मते मिळाली. सिल्लोडमधून काँग्रेसने निलंबित केलेले अब्दुल सत्तार अपक्ष लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा असल्या तरी अद्याप अंतिम निर्णय नाही. काँग्रेसकडून येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन प्रभाकर पालुतकर यांनी उमेदवारी मागितली आहे. तर भाजपकडून सुरेश बनकर ज्ञानेश्वर मोटे सांडू पाटील लोखंडे इद्रिस मुलतानी यांची नावं चर्चेत आहेत. एकंदरीत सिल्लोड विधानसभेमध्ये मोठे बदल यावेळी पाहायला मिळणार आहेत. सत्तार अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्यामुळं जनमनामध्ये त्यांना कशा पद्धतीचा कौल दिला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट MH बिंदास न्यूज सिल्लोड औरंगाबाद.